राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यात आली होती. यात्रेच्या ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ही यात्रा मोहोळी इथं आली असता कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या गळ्यात 20 रुपये 50 रुपयांच्या नोटांचा हार घालण्यात आला. हारामध्ये एकूण 5000 रुपयांची रक्कम होती. यावेळी महादेव जानकर यांची घोड्यावरून मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये धनगर बांधव आपल्या पारंपरिक वेशात दाखल झाले. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये धनगरी वाद्य ढोल ताशांसह सहभागी झाले होते. या मिरवणुकीचं शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं.